महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अंबादासजी शिंदे यांनी अहमदनगर महापालिका महापौर यांना एक पत्र दिलं आहे, ज्याद्वारे 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण त्या त्या शाळेत होण्यासाठी त्यांनी विनंती केली आहे. तसेच फ्रंटलाईन वर्कर म्हणून सर्व शिक्षकांना प्राधान्यानं बुस्टर डोस देण्याची विनंतीही या पत्राद्वारे शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख यांनी केली आहे. जय महाराष्ट्र. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना लसीकरणाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तरी शिक्षण विभागाला त्या ठिकाणी मी स्वतः संपर्क साधला असता नियोजनाबद्दल विचारले तर त्यांनी असं सांगितलं की महापौर तुमचा शिवसेनेचा असल्यामुळे तुम्हीच त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केलं. त्यानुसार आज महापौर ताई रोहिणीताई शेंडगे यांच्याशी चर्चा केली असता आम्ही शिक्षक सेना नगर जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीनं त्यांना अशी विनंती केली की 15 ते 18 वर्ष वयोगटातील जे मुलं आहेत तर ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, तर त्या प्रत्येक शाळेत जाऊन प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्राधान्यानं लसीकरण करून घ्यावं अशी शिक्षक सेनेतर्फे आम्ही मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आता बूस्टर डोस येतोय तर तो बूस्टर डोस आमच्या शिक्षक बांधवांना प्राधान्याने त्या ठिकाणी फ्रंटलाईन वर्कर म्हणून देण्यात यावा अशी मागणीही आम्ही महापौर रोहिणीताई शेंडगे यांना या ठिकाणी केलेली आहे. तर त्यांनी आरोग्य विभागाची मीटिंग घेऊन आम्हाला आश्वासित केलं की तुमच्या या दोन्हीही मागण्या 100% पूर्ण होतील. त्याबद्दल मी महापौर रोहिणीताई शेंडगे यांचं शिक्षक सेनेच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. जय महाराष्ट्र.